नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत पाणीपुरीसाठी लागणारं गोड पाणी. आणि त्यासाठी मी इथं गूळ घेतलेलं आहे, जिऱ्याची पूड घेतली आहे, आपलं मीठ साधं, काळं मीठ घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे आणि ही चिंच भिजत घातली होती. आपण आता त्याला पिळून घेऊया व्यवस्थित. आणि पेंड खजूर आहेत, त्याचे सीड काढून त्याला भिजवलं होतं 2 तासासाठी, आता गरम पाण्यामध्ये भिजवलं होतं. मी आता हे सगळं मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे. ते सगळं मिश्रण मी मिक्सरमधून बारीक करून घेतलं होतं आणि आता त्याला एका कढईत घेतलेलं आहे. आपल्याला त्याला गरम करायचं आहे जोपर्यंत तो गूळ मेल्ट होत नाही तोपर्यंत. आणि यामध्ये आपण थोडंसं तिखट आणि हिंग टाकूया. आणि आता याला व्यवस्थित उकळी येऊ देऊया. तर याला व्यवस्थित उकळी आलेली आहे. मी आता याला गॅस बंद करून घेणार आहे आणि गाळून घेणार आहे. तर हे रेडी आहे आपलं गोड पाणी पाणीपुरीसाठीचं. नक्की ट्राय करून बघा. धन्यवाद.